असं तर नाही ना की एकनाथ भाऊ तुमच्यावरती विश्वास टाकला होता आणि सगळी धुरा तुमच्या हातात दिली होती कारण उद्धव साहेब आजारी होते त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत या चाळीस जणांची कुंडली तुम्हीच भाजपला पुरवली आणि या चाळीस जणांना ब्लॅकमेल करायचं ठरवलं चिमन आबा तुम्ही इथं येऊन लोकांना विश्वासात घेऊन सभा घेऊन का सांगितलं नाही कि मी जाणार आहे गुवाहाटीला का डाग लावून घेतला तुम्ही गद्दार आबा इज्जत गेलेली येत नाही हो पुन्हा नगररचना विकास खातं कधीच मुख्यमंत्री सोडून कोणाकडेच नसतं पण सन्मान्य उद्धव साहेबांच्या काळात हे खातं एकनाथ भाऊंकडे होत आणि एकनाथ भाऊंच्या समृद्धी महामार्गाची चौकशी लागली त्यांचे स्वीय सहाय्यक काय नाव त्यांचं सचिन जोशीची जशी ही चौकशी लागली सचिन जोशी फरार झाला आणि काय हे गौड बंगाल झालं असं तर नाही ना, ना की एकनाथ भाऊ तुमच्यावरती विश्वास टाकला होता आणि सगळी धुरा तुमच्या हातात दिली होती कारण उद्धव साहेब आजारी होते त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत या चाळीस जणांची कुंडली तुम्हीच भाजपला पुरवली आणि या चाळीस जणांना ब्लॅकमेल करायचं ठरवलं आणि चाळीस जणांना ब्लॅकमेल करून तुम्ही अख्खा थवा तिकडे उचलून नेला जे गेले ते सांगायला लागले की आम्ही बंड नाही केलं लोक आमच्या पाठीशी आहेत दादा हो तुम्हाला मान्य आहे का रे हा विश्वासघात शेवटच्या नो सांगा तिकडं शेवटी उभा राहिलेले तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला पटलंय का अरे हात वर करून सांगा रिकच्या हो जर तुम्हाला हे काहीच मान्य नाही आणि ते सांगतात की लोक आमच्या पाठीशी अरे जर लोकांना मान्य होत लोक तुमच्या पाठीशी होते तर जशी मी इथं येऊन बोलते आणि लोकांना विचारते चिमन आबा तुम्ही इथं येऊन लोकांना विश्वासात घेऊन सभा घेऊन का सांगितलं नाही की मी जाणार आहे गुवाहाटीला का तुम्हाला चोरट्या मार्गाने जावं लागलं पळपुट्यासारखं पळावं लागलं सांगा अबा, तुम्ही इथं त्र्याहत्तर वर्ष वय आहे तुमचं तुम्ही माझ्या आजोबाच्या वयाचे आहात मी फार लहान आहे आबा तुम्हाला चालताना सुद्धा आधार द्यावा लागतो आबा असा कोणता उन्माद होता की गुवाहाटीला तुम्ही इतके थैत इतकं सुंदर अत्यंत पदलालित्य इतकं करत होता आबा तुमचा डान्स बघून मला भारी वाटलं तुमचं चिरतरुण राहावं आबा तुम्हाला खूप आयुष्य लाभावं पण आबा एवढं आयुष्य लाभत असताना वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी ज्याला आपण म्हणतो की म्हातारपणाला डाग लागून घेऊ नये का डाग लावून घेतला तुम्ही गद्दारीचा आबा हे वाईट आहे आबा हे चूक आहे असं नाही झालं पाहिजे असं नाही झालं पाहिजे कारण आबा माणसं पैसा कितीही वेळा कमवू शकतात पैसा येतो आणि जातो आबा इज्जत गेलेली येत नाही हो पुन्हा पुन्हा <प्राव> येत नाही याचा विचार तरी करायला पाहिजे हो तुम्ही मला नाही काही त्याच्यावरती बोलायचं आबा की तुम्ही किती वेळा आमदार झालात किंवा तुम्ही सगळ्याच कमिट्या कशा स्वतःकडे ठेवल्या आबा तुम्हाला एकदाही वाटलं नाही की मतदारसंघातला एखादा शिवसैनिक निष्ठावा नाही जाऊ दे बाबा आता कुठं मी करू मला चलताही नाही धड राहू दे आता ह्या बारीला दुसऱ्याला कुणाला तरी तिकीट द्यायचं असं तुम्हाला वाटलं नाही वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी सुद्धा तुम्हाला खुर्ची सुटत नाही आबा आणि तुम्ही बत्तीस वर्षाचं पोरगा असणाऱ्या आदित्य ठाकरेंवरती आरोप करावे आबा हे वागणं बरं नव वा। हे वागणं बरं नव वा आबा शोभत नाही आबा हे असं जर चालू राहिलं तर लोक लो विचारत राहतील तुम्हाला कस काय पाटील बरं आहे का कस काय पाटील बरं आहे का गुवाहाटीला गेला ते खरं आहे काल म्हणत तुम्ही खोकेच घेतले डोंगर झाडी हाटीलच केलं आबा गेलेला मान परत नाही येणार असं नाही कराव आबा असं नाही करावं आबा तुम्हाला असं नाही वाटलं का की अरे आपण इतक्या वेळा आमदार झालोय चला यावेळेला पुढं करू नाही हर्षलशी पटात अजून कोणाला करू पण आपल्यातला एखादा माणूस पुढं करू असं एकदाही वाटलं नाही तुमच्याही मनात हा प्रश्न कधी निर्माण झाला नाही की अरे बदललं पाहिजे नेतृत्व बदललं पाहिजे आणि ज्या लोकांनी खुर्च्या उभवण्याचं काम केलं त्या लोकांनी आरोप करावेत दादा हो मी इथं तुमच्या समोर उभी आहे ती फक्त एकाच कामासाठी सत्ता पाहिजे असती तर सन्मान्य उद्धव साहेबांनी देवेंद्र भाऊ सारखा असा ताळेपणा केला असता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पण असा ताळेपणा नाही केला उद्धव साहेबांनी हसत हसत राजपाठ सत्तापाठ सोडून दिला आणि ते निघून आले ते त्याच्यावर त्यांनी भाष्यही केलं नाही दादा हो तुम्ही विचार करा चाळीस जण जे गेले ते नुसते अजेंड्यावर नाही ते व्यक्तिगत पातळीवर उतरले अगदी ज्या घरात खाल्लं पिलं ज्या मा साहेब मीनाताईंनी यांना अत्यंत प्रेमाने खाऊ पिऊ घातलं त्या मा साहेब मीनाताईंवर सुद्धा बोलायला यांची जीभ जराही थरथरली नाही ते रश्मी बहिणींवर बोलले काहीही संबंध नसताना ते कुटुंबावर घसरले पातळी सोडून त्यांनी भाष्य केलं परंतु शिवसेनेच्या एकाही नेत्याने एकदाही पातळी सोडून आबा आम्ही बोललो नाहीयेत अबा आम्ही सभ्य आणि सुसंस्कृत नेत्याचा वारसा घेऊन आलोय आमच्यातली सभ्यता आमच्यातला सुसंस्कृतपणा आमच्यात शाबूत आहे